तुम्ही सगळं ऐकता काय म्हणते त्या बंद झालेले आम्ही पैसे घेऊकलेले खाऊ खाऊ तुम्ही ऍक्शन पाहिजे फक्त फक्त पैसे लागतात तुम्हाला बाकी काही नाही. अहो काल 80 वर्षाची म्हातारी मनोज भाऊंना सुरेश भाऊंना भेटाय आली बाळू खंडू वामन यांची आई 4 वाजता भेटाय आली इथं ती म्हातारी कशी पाय पाय ती आजी कशी पाय पाय इथं आली असं तिला कोणी गाडीत आणले का ती आपुलकीच्या दृष्टीने तिला भेटाय आली का नाही आणि तरुण वर्गांना काय झालं बरं आणि आम्ही तिकडून तिथं गेलो आणि म्हटलं ती आजी बघा 80 वर्षाची ती भेटाय आली एक प्रेम असल्याशिवाय ती आली का इथं तर पंच आले नाही गावाने निवडून दिलंय ना निवडून नाही दिलेलं पैसा पैशांनी त्यांना निवडून दिलेलं गावानी नाही निवडून दिलेलं. 2 नंबर वार्डात एक मतासाठी तुम्हाला एवढा पैसा वाटायला होतो ही फक्त वाडी पुरतीच मर्यादित निवडणूक होती आणि एका मतासाठी फक्त एवढा पैसा तुम्हाला वाढीत प्रेमाने माणुसकीच्या आणि तुम्ही मत करा तुम्ही पैशांनी मत केली म्हणजे किती माणुसकी तुम्हाला 10 वर्ष देऊन सुद्धा एका मतासाठी तुम्हाला एवढा पैसा वाटलं वाटायला लागलाय प्रेम आहे का मग माणुसकी हा विषयच राहिला नाही फक्त पैसा देणे आणि मत देणे अधर्माने आणि अनितीने हे 3 दिवस त्यांना इथं बसायला नसतं लागलं. मला माझं एवढंच म्हणणं आहे जर माणुसकी जर जिवंत असती पक्ष आता हे राष्ट्रवादी शिवसेना भाजप हे वेगळा प्रश्न आहे पण यांच्यात जर माणुसकीचा प्रश्न असता नाही ह्या तिन्ही लोकांमध्ये ज्या सत्ताधारी जे आज आमच्या गावात त्यांनी यांना बसून दिलं नसतं एवढं आमचं म्हणणं. उपसरपंच आले होते त्यांनी काय प्रतिउत्तर केलं त्यांना काय म्हटले ते विचारपूस केली बरं आहे का फक्त काळजी घ्या एवढंच विचारलं मग त्यांनी काय रस्ते दगडी गोटे किती माणसं किती मुलांच्या परीक्षा चालू अधर्माने आणि अनितीने मिळवलेला हा विजय आहे हा कधीच कधी ना कधी लयाला जाणार हा विजय नाही हा पराजयच आहे त्यांचा. ज्या वेळेला ईव्हीएम मशीनवर मार्किंग त्यांनी मार्किंगचं हे झालं ना ही प्रशासनाची जबाबदारी बरोबर बोला. सर आता तुम्ही महिलांच्या भावना ऐकल्या शरद दादांचा इशारा पण तुम्ही ऐकलेला आहे ह्या सर्व शेतकरी महिला आहे त्याच्यामुळे काही आम्हाला अनुभव नाही एवढा आम्ही त्या गोष्टीमध्ये मुरलेलो पण नाही आम्हाला फक्त या वर्षी म्हणजे निवडणूक लढवायची होती म्हणून आम्ही उभे राहिलो होतो समाजासाठी आणि आम्ही हा सर्व शेतकरी वर्ग आहे आमच्या याच्यामध्ये कुणी पुढारी नाही किंवा कुणी कोणत्या पदावर असंही नाही फक्त वाचाला माणुसकीच्या आणि उभा राहावा आतापर्यंत झालेला त्रास सहन नाही झाला म्हणून हा उभे राहिले. सर आता तुम्ही सगळं ऐकलेलं आहे तुम्ही ऍक्शन काय घेणार आहात किती दिवसात करणार आहात. उद्या पंचायत समिती स्तरावरनं चौकशी समिती नेमणार आहोत. चौकशी समितीत काही सदस्यांचं म्हणणं आहे की गरीब आहे तुम्ही नसावेत त्या दृष्टीनं साहेबांची चर्चा करतो. आमचे विस्ताराधिकारी हिले साहेब आणि अजून हिले साहेब नका पाठवू हिले साहेबांनी इतर विस्ताराधिकारी शाखा अभियंता यांची नेमणूक करून चौकशीची प्रक्रिया पूर्ण करतो. त्यांचा जो अहवाल किती वेळामध्ये उद्याच एका दिवसात चौकशी समिती 11 वाजेपर्यंत जर काळवाडीत आली नाही तर 11 नंतर काळवाडी ग्रामपंचायतला टाळे ठोकले जाते. या महिलांना या सगळ्या महिलांना घेऊन आणि सर्वसामान्य जनता चौकशीमध्ये जे स्पष्टपणे आहेत आमचं म्हणणं गरिबींनीच ही चौकशी केली पाहिजे गरिबींनीच करतो ठीक आहे लक्षात हात काढून घेत आहेत आता चुकतंय तुम्हाला अजून अनुभव नाही तुम्ही मगाशी म्हणाले गरीब साहेब नको राहू द्या जे तुम्ही आता कारभार केलाय ना तो आम्हाला पारदर्शक कसा आहे कसं काय आम्हाला तुम्ही रिपोर्ट आम्हाला करा तुझं त्यांना रिपोर्टिंग यांना बदल करून ठेवताय तुम्हाला साडे 11 वाजता ग्रामपंचायतीला टाळे मारण्यात येतील
आणि हाच आमचा लेखी म्हणणं असं समजा कॅमेरा ऑन कॅमेरा ऑन कॅमेरा क्वेश्चन करताना काय आव्हान करा चौकशीची प्रक्रिया सुरू करतो आहोत. तरी माझं आव्हान राहील पंचसमितीच्या वतीने की आपण जे काय उपोषण सुरू केलेलं आहे ते सोडावं अशी विनंती करतो. आता गरिबे साहेबांनी तुम्हाला आव्हान केलेलं आहे, दादांच्या समोर विनंती केलेली आहे की मी एका दिवसामध्ये चौकशी करतो, चौकशीमध्ये जे काय असेल ते मी वरिष्ठांना अहवाल पाठवतो आणि ॲक्शन घेतो. तुमच्या आता दोघांची भूमिका काय असणार आहे? मुळात आम्ही हे उपोषण केलं हे या प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळेच केलेलं आहे. त्याच्यामुळं गुन्हे दाखल तुम्ही जेवढ्या लवकर कराल, जोपर्यंत तुम्ही गुन्हे दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आमची उपोषण सोडणार नाही, या मतावर आम्ही थांबाव. सर, आता तुमचा अहवाल जाईल, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया कशी असणार आहे? जिल्हा परिषदेला अहवाल पाठवला लागेल. जिल्हा परिषदेकडनं शिवसाहेबांच्या शिवसाहेबांना सोमवारी अहवाल जाईल का मंगळवारी? मंगळवार बुधवार मंगळवार किंवा बुधवार दोन दिवस जाईल. अजून तीन दिवस वाढणार मग त्यांचं उत्तर तुम्ही अल्टिमेटम दिलं 48 तासाचा. यांनी आपलं निवेदन स्वीकारलं नाही पंचायत असं का यांनी पहिल्या दिवशी जायला पाहिजे होतं. अल्टिमेट देऊन सुद्धा त्यांना त्याचं गांभीर्य कळत नाही. व्हिडिओनी त्यांना सांगितलेलं स्पष्ट आहे तुमच्या सगळ्यांच्या समोर का तुम्ही तातडीने उद्याच्या उद्या अहवाल तयार करा चौकशीचा, त्यामुळे त्यांना ऑलरेडी आदेश आलेला आहे. आदेश वरिष्ठ आपल्या समोर वरिष्ठाचा आदेश तुम्हाला उद्याच्या उद्या करावे. लगेच परवा दिवशी तुमचे गुन्हे दाखल झाले किंवा उद्या जर समजा तुम्ही घाई केली तर सकाळी परवा दिवशी गुन्हे दाखल झाले म्हणजे विषय संपला, आमचा आंदोलन मागे जाईल ना. आम्हाला यांची काळजी वाटते. दुसरं काय तुमच्या सोबतीली तर काही पोलीस कर्मचारी कोणी आहे? संध्याकाळी पण असणार आहे ना? आता काय माहिती दादा, इथे पोलीस कर्मचाऱ्याची गरज आहे, बिबट्या पण आहे. दोन तीन दिवस पोलीस कर्मचारी इथं कोणीही नव्हतं. आज आता 4 वाजता आले. आज येतील आजपासून. तुमची भावना आणि तुमचं संरक्षण ही जबाबदारी सर्वांचीच आहे, त्यामुळे फडकुजर साहेब एक माणूस सगळे पाठवा संध्याकाळचं, कारण वाघाची पण भीती आहे आणि उद्या काही होऊ शकतं, उद्या काय घडलं तर जबाबदारी कुणाची. पण मला असं वाटतं वाणी साहेब, हे 3 दिवस झालेत उपोषणाला बसलेत. उपोषण म्हणजे न खाणं न पिणं न काय, आपल्याला एक तास जरी जेवण नाही मिळालं तर उद्या काही घडू शकतं. हा, कोणचा बीपी हाय होतो, कोणतं डायबिटीस आहे, कोणचं काय, यांच्यात कुठल्याही प्रकारच्या डॉक्टरनी मेडिकल चौकशी केलेली नाहीत. आणि म्हणून मी म्हणतो उगच अंत बघणे किंवा विषयाची परीक्षा घेण्यापेक्षा जे काय त्यांचे प्रलंबित प्रश्न आहेत, जे प्रश्न आहेत जे पडद्यावर आहेत तुमच्या समोर जे मांडलेत, ते प्रश्न जर तात्काळ जर सोडलेत, व्हिडिओ साहेब या ठिकाणी आले, प्रशासन दादा आहेत, जर मला असं वाटतंय तर तुम्ही जबाबदारीनं व्हिडिओ साहेब बोललं पाहिजे की तुम्ही उपोषण तुमचा जो प्रश्न आहे तो आम्ही तात्काळ सोडवतो म्हणजे सोडवतो. आणि जे बसलेत कशासाठी, हे तुम्ही आता सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया ऐकल्यात, त्यांच्याही ऐकल्यात, आणि हे काय हाऊस म्हणून बसलेले नाही आहेत. जे समस्या आहे, जे रस्ता आपल्याला समोर आपल्याला येता येत नाही, ज्या समस्या आहे समस्यांना सामोरे जाण्यासाठी यांनी जे दादांनी सांगितलंय की जर 48 तासामध्ये जर तुम्ही ऍक्शन घेतली नाही, सॉरी बीडीओंना त्यांच्या खुर्चीवर बसून देणार नाही यांच्यासह एकही अधिकारी. नाही बरोबर आहे ना, मग ते तसं करावंच लागेल ना. तुम्ही अंत बघताय तर आपल्याला पण तुम्ही सोबत असणार आहे. हा बरोबर, आम्ही सगळेच बरोबर आहेत. सर्वांना जनतेवर पक्षाचं काय विषय असं काय पक्षाचं नाही, पण ही चाललेलं हे दिशाभूल होऊ नये हा याच्यातून मतदारार्थ आहे. आणि हे कुठंतरी थांबलं पाहिजे असं सोडायचं राजकारण. आणि जर आता जर न्याय मिळाला नाही तर सर्वसामान्य जनता प्रशासनावर म्हणजे आज मदतीची अपेक्षा करणं सोडून देईल. अन्याय जर आमच्यावर झाला मदत कोणाकडे मागायची? प्रशासनाला आमची किंमत नसेल. जर आता न्याय मिळाला नाही तर ह्या पुढील काळात कुठल्याही पक्षाला कुठल्याही उमेदवाराला काळवाडी गावातून मतदान केलं जाणार नाही. बहिष्कार टाकू आम्ही आतापासून, आजपासून. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या,
बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।